नेक्स्ट पॉइंट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटर नेटवर्क. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय, तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त अधिक कम्प्युटर्स आपण एकमेकांना कनेक्टेड करतो म्हणजे कम्प्युटर नेटवर्क. ठीक आहे, मग हे जे कनेक्शन आहे, कनेक्शन करण्यासाठी आपण केबल्सचा यूज करतो. आता ह्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे स्पीड. स्पीड म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा डेटा ट्रान्सफर करायचा असेल एका मशीनमधून दुसऱ्या मशीनमध्ये, तर जनरली आपण काय करतो, सी डीमध्ये किंवा पेनड्राईव्हमध्ये तो डेटा कॉपी पेस्ट करतो, परत तो फिजिकली काय करतो, जिथं डेटा सेंड करायचा आहे तिकडं नेऊन देतो. तर जर तुमचं मशीन हे नेटवर्कमध्ये असेल तर तुम्हाला तो डेटा कॉपी करायची फ्लॉपी डिस्कमध्ये किंवा सी डीमध्ये किंवा पेनड्राईव्हमध्ये कॉपी करायची गरज नाही. डायरेक्टली तो डेटा तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या मशीनवरती जिथं तुम्हाला द्यायचा आहे तिथं तो ॲक्सेस करू शकता. म्हणजे फास्टली डेटा एका मशीनमधून दुसऱ्या मशीनमध्ये ट्रान्सफर होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट. कॉस्ट म्हणजे जर तुम्हाला नेटवर्क एस्टॅब्लिश करायचं असेल तर त्याच्यासाठी कॉस्ट ही जास्त असते. पण जेव्हा तुम्ही नेटवर्क एस्टॅब्लिश करता तेव्हा तुम्हाला सॉफ्टवेअरची लायसन कॉपी जी असते, ती सॉफ्टवेअरची लायसन कॉपी तुमच्या नेटवर्कमध्ये जेवढ्या मशीन्स आहेत त्या सगळ्या मशीन्सना तुम्ही काय करू शकता, ती एकच लायसन कॉपी यूज करू शकता. त्यामुळे ॲज कम्पेअर टू इन्स्टॉलेशन कॉस्ट ही कॉस्ट तुम्हाला काय आहे, बेनिफिशियल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्ही नेटवर्क एस्टॅब्लिश करता तेव्हा नेटवर्क एस्टॅब्लिश करताना तुमच्या नेटवर्कमध्ये ज्या मशीन्स असतात त्या सगळ्या मशीन्स काय करू शकतात, तुमचा डेटा यूज करू शकतात. पण जेव्हा एखादा डेटा हा दुसरी मशीन यूज करते तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, तर तुमच्या प्रोग्रॅमची जी कॉपी असते ती कॉपी फक्त रीड ओनली म्हणजे ॲज अ फक्त कॉपी म्हणून सेंड केली जाते. त्याच्यामध्ये तो यूजर कुठलाही चेंज करू शकत नाही. त्याचबरोबर जर तुम्हाला डेटा हा सेंड करायचा असेल तर तुम्ही पासवर्ड सेट करू शकता. पासवर्ड सेट केल्यानंतर फक्त ज्यांना तो पासवर्ड माहीत असेल तो ऑथोराइज्ड यूजर फक्त तो डेटा ॲक्सेस करू शकतो, अनऑथोराइज्ड यूजर डेटा ॲक्सेस करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्लेक्झिबल ॲक्सेस. फ्लेक्झिबल ॲक्सेस म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं ऑर्गनायझेशन असतं त्या ऑर्गनायझेशनमध्ये नंबर ऑफ युजर्स काम करत असतात आणि तो जो डेटा आहे तो डेटा तुम्हाला त्या सगळ्या युजर्सना अवेलेबल करून द्यायचा आहे, तर काय करू शकता, तर तुम्ही त्या युजर्सना तो डेटा ॲक्सेस करून देऊ शकता युजिंग पासवर्ड, आता सांगितलं तसं. त्यानंतर नेक्स्ट आहे वर्क ग्रुप कम्प्युटिंग. वर्क ग्रुप कम्प्युटिंग म्हणजे जर तुम्हाला ॲट अ टाईम नंबर ऑफ युजर्सना सेम प्रोजेक्टवरती जर वर्क करायचं असेल, वर्क फ्रॉम होम लाईक, तर त्यावेळेला तुम्ही युझिंग नेटवर्क काय करू शकता, युझिंग नेटवर्क तुम्ही काय करू शकता, सेम प्रोजेक्टवरती किंवा सेम डॉक्युमेंटवरती वर्क करू शकता. नंबर ऑफ युजर्स ॲट अ टाईम एकाच प्रोजेक्टवरती किंवा एकाच डॉक्युमेंटवरती वर्क करू शकतात. हे झाले ॲडव्हान्टेजेस, कुठले, स्पीड, कॉस्ट, सिक्युरिटी, फ्लेक्झिबल ॲक्सेस अँड वर्क ग्रुप कम्प्युटिंग. देन नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट एक्सपेन्सिव्ह टू इन्स्टॉल. जेव्हा तुम्हाला नेटवर्क एस्टॅब्लिश करायचं असेल तेव्हा त्याची जी कॉस्ट असते ती कॉस्ट जास्त असते. म्हणजे त्याच्यासाठी जे केबल्स लागतात किंवा नेटवर्क कार्ड असतात किंवा सॉफ्टवेअर्स जे लागतात, जे सॉफ्टवेअरची तुम्हाला लायसन कॉपी तुम्हाला बाय करावी लागते, त्यानंतर हे सगळं इन्स्टॉलेशन करण्यासाठी टेक्निशियनची गरज लागते, ह्या सगळ्याची जी कॉस्ट आहे ही कॉस्ट जास्त आहे. त्यानंतर सेकंड डिसॲडव्हान्टेजेस आहे रिक्वायर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टाईम. म्हणजे जर तुम्हाला नेटवर्क हे प्रॉपरली मेंटेन करायचं असेल तर त्याला मेन जो टेक्निशियन आहे त्या मेन टेक्निशियनचं त्याला काय पाहिजे, प्रॉपर केअर पाहिजे, त्यांनी ते प्रॉपर हँडल करायला पाहिजे. जर त्याच्यामध्ये एखादा प्रॉब्लेम आला तर तुमचं पूर्ण नेटवर्क आहे ते नेटवर्क फेल्युअर होतं, त्यामुळे त्याचं हँडलिंग जे आहे ते हँडलिंग टेक्निशियननीच करावं लागतं आणि त्याच्यासाठी त्याचे जे टायमिंग आहे ते टायमिंग त्यांना त्या नेटवर्कसाठी द्यावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे फाईल सर्व्हर. फाईल सर्व्हर म्हणजे तुमचा जो मेन सर्व्हर असतो तो. जेव्हा एखादा
नेटवर्कमध्ये एखाद्या नेटवर्कमध्ये फाइल्स सर्व्हर हा फेल्युअर होतो तेव्हा तुमचं एंटायर नेटवर्क हे फेल होतं, आणि फाइल सर्व्हर जर फेल झाला तर पूर्ण नेटवर्क फेल झाल्यामुळं तुम्हाला तुमच्या नेटवर्कमध्ये कुठलंही वर्किंग करता येत नाही. त्यामुळं काय होतं तर फाईल ॲक्सेस करता येत नाहीत, किंवा तुमचे जे प्रोग्राम्स असतील ते प्रोग्राम्स, डॉक्युमेंट्स, प्रोजेक्ट हे सगळं त्याच्यामधून काय होण्याचे चान्सेस आहेत, डिलीट होण्याचे चान्सेस आहेत. हे झाले डिसॲडव्हान्टेजेस. एक्सपेन्सिव्ह टू इन्स्टॉल, रिक्वायर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टाईम आणि फाईल सर्व्हर. त्यानंतर नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ नेटवर्क. आता डिपेंडिंग ऑन डिस्टन्स असं आपण म्हणू शकतो, किंवा त्याची ओनरशिप आहे त्या नेटवर्कची, म्हणजे कुणाचं ते नेटवर्क आहे, त्याच्यावरून नेटवर्कचे टाईप्स पडलेले आहेत. त्याच्यामध्ये टोटल तीन टाईप्स आहेत, लोकल एरिया नेटवर्क, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, वाईड एरिया नेटवर्क, लँड मॅन वॅन. हे टाईप्स कशावरून पडलेले आहेत तर डिस्टन्स किंवा नेटवर्कची त्या साईज किंवा त्याचं आर्किटेक्चर किंवा काय म्हणू शकतो आपण त्याची ओनरशिप ह्याच्यावरून हे नेटवर्कचे टाईप्स पडलेले आहेत. त्याच्यामधला फर्स्ट आहे टाईप तो लोकल एरिया नेटवर्क. आता लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये जे डिस्टन्स असतं ते डिस्टन्स कमी असतं. सगळ्यात कमी डिस्टन्स हे लोकल एरिया नेटवर्क म्हणजे लँडमध्ये असतं. आता लँडमध्ये काय असणार आहे तर तुम्ही जे नेटवर्क एस्टॅब्लिश करता, म्हणजे नंबर ऑफ कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट करता, त्याचा जो एरिया असेल तो एरिया स्मॉल असेल, म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये किंवा एकाच ऑफिसमध्ये जे नंबर ऑफ कम्प्युटर्स असतील ते जर तुम्हाला एकमेकांना कनेक्ट करायचे असतील तर त्याच्यासाठी नेटवर्क टाईप यूज केला जातो लॅन. मग ह्याच्यामध्ये जेव्हा कनेक्शन एस्टॅब्लिश केलं जातं तेव्हा कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी कम्युनिकेशन मीडिया जो आहे, किंवा कनेक्शन करण्यासाठी फिजिकल मीडिया ज्याच्या थ्रू कनेक्शन करणार आहेत त्याच्यासाठी केबल यूज केले जातात. मग त्या केबलमध्ये ट्विस्टेड पेअर केबल किंवा कोएक्झियल केबल ह्यापैकी कुठलीही केबल यूज केली जाते. मग आता ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही लॅन हे यूज करता तेव्हा लॅनमध्ये तुमचा जो डेटा ट्रान्सफर होणार आहे तो डेटा फास्टली ट्रान्सफर होतो, त्याचबरोबर सिक्युरिटी मेंटेन केली जाते. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे हार्डवेअर लागतात हे म्हणजे लॅन एस्टॅब्लिश करण्यासाठी हब असेल किंवा नेटवर्क ॲडॅप्टर असेल ह्याची कॉस्ट पण जास्त नसते, त्यामुळे तुम्ही इझिली लॅन हे काय करू शकता, इन्स्टॉल करू शकता. डायग्राम दाखवलेली बघा, डायग्राममध्ये टोटल 5 मशीन्स आहेत, ह्या 5 मशीन्स एकमेकांना कनेक्टेड केलेल्या आहेत. लॅनमध्ये काय असतं तर डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स कमी असतं. एकाच बिल्डिंगमध्ये किंवा एकाच ऑफिसमध्ये जर तुम्हाला डेटा ट्रान्सफर कराय सॉरी एकाच ऑफिसमधले किंवा एकाच बिल्डिंगमधले जर नेटवर्क सॉरी कम्प्युटर्स जर तुम्हाला एकमेकांना कनेक्ट करायचे असतील तर त्याच्यासाठी लॅन ही कन्सेप्ट यूज केली जाते. लॅनमध्ये कम्युनिकेशन मीडिया म्हणजेच कम्प्युटर्स हे एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी ट्विस्टेड पेअर केबल किंवा कोएक्झियल केबल यूज केली जाते. लॅन एस्टॅब्लिश करताना जे तुम्हाला हार्डवेअर्स लागतात लाईक हब असेल किंवा नेटवर्क ॲडॅप्टर असेल किंवा इथरनेट केबल असेल ह्याची कॉस्ट ही पण काय असते, कमी असते. लॅनमध्ये डेटा ट्रान्सफर रेट जो आहे म्हणजे ज्या स्पीडनी डेटा ट्रान्सफर केला जातो तो स्पीड जास्त असतो, कारण त्याच्यामध्ये डिस्टन्स कमी असतं आणि लॅनमध्ये सिक्युरिटी, हायेस्ट सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. लॅनचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर लॅनमध्ये तुम्ही डेटा शेअरिंग करू शकता, त्यामुळे जे तुम्हाला प्रिंटर किंवा रॉम हार्ड डिस्क ह्याचे जे परचेस करावं लागत नाही हार्डवेअर कुठलेही. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्ही मगाशी सांगितलं तेच सॉफ्टवेअरची जी लायसन कॉपी आहे ही सॉफ्टवेअरची लायसन कॉपी तुमच्या मशीनमध्ये जेवढे सॉरी तुमच्या नेटवर्कमध्ये जेवढे मशीन्स असतील ज्याला आपण क्लायंट कम्प्युटर म्हणतो त्या क्लायंट कम्प्युटरमध्ये काय करू शकता, यूज करू शकता. त्याचबरोबर तुमचा जो डेटा आहे तो डेटा काय होतो तर सिंगल कम्प्युटर जो आहे म्हणजे तुमचा मेन सर्व्हर जो आहे किंवा सर्व्हर कम्प्युटर जो आहे तिथं तुमचा डेटा हा काय केला जातो, स्टोअर केला जातो. त्याचबरोबर तुम्ही डेटा हा इझिली काय करू शकता, नेटवर्कमधल्या कम्प्युटर्समध्ये इझिली ट्रान्सफर करू शकता. त्यानंतर
जर तुम्हाला सिक्युरिटी मेंटेन करायची असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेटा हा एकाच ठिकाणी ठेवायचा आहे, तरी तुम्ही तो सिक्युरिटी मेंटेन करू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होऊ शकतं, सिंगल इंटरनेट कनेक्शन म्हणजे एकाच इंटरनेट कनेक्शन यूज करून ते सगळ्या लॅनमधल्या मशीनमध्ये तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट आहे कम्प्युटर रिसोर्सेस म्हणजे प्रिंटर, रॉम, हार्ड डिस्क वगैरे हे जे आहे ह्यांची तुम्हाला कॉस्ट सेव होते, पण लॅन एस्टॅब्लिश करताना जी कॉस्ट असेल ती हाय असू शकते. त्यानंतर लॅन ॲडमिन जो आहे, तो लॅन ॲडमिन म्हणजे जो तुमचा मेन सर्व्हर जो हँडल करणारा असेल, त्याला काय करावं लागतं, तर प्रत्येक वेळेला प्रत्येक डेटा हा चेक करावा लागतो, त्यामुळे तुमची डेटा प्रायव्हसी राहत नाही. त्याचबरोबर अनऑथोराइज्ड युजर जर असेल, तर तो अनऑथोराइज्ड युजर इझिली काय करू शकतो, लॅन ॲडमिनचा जो मशीन असेल त्या लॅन ॲडमिनचं मशीन पण यूज करून त्याचा डेटा पण काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. मग जरी तो अनऑथोराइज्ड युजर असेल तरी तो काय करू शकतो, तर डेटा ॲक्सेस करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही लॅन एस्टॅब्लिश करता तेव्हा तुम्हाला एक कंटिन्युअस लॅन ॲडमिनिस्ट्रेटर हा काय करावा लागतो, अपॉइंट करावा लागतो, की जेणेकरून एखादं सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर फेल्युअर आलं तर ते लगेच त्याला चेक करता येईल. हे झाले डिसॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट ॲडव्हान्टेज सांगितलं, तुम्हाला जर रिसोर्सेस सी डी असेल, प्रिंटर असेल, हे जे रिसोर्सेस आहेत, हे रिसोर्सेस तुम्हाला प्रत्येक मशीनसाठी सेपरेटली बाय करायची गरज नाही, एकाच मशीन तुम्ही काय करू शकता, प्रत्येक ह्याला यूज करू शकता. सेकंड डिसॲडव्हान्टेज काय सांगितलं, जी लायसन कॉपी आहे ती लायसन कॉपी तुम्ही नेटवर्कमधल्या प्रत्येक मशीनवरती इन्स्टॉल करू शकता. त्यानंतर थर्ड सांगितलं, तुमचा जो डेटा असेल तो डेटा सर्व्हर कम्प्युटरला एका मेन हार्ड डिस्कमध्ये स्टोअर होतो. त्यानंतर नेक्स्ट, नेटवर्कमध्ये जेवढे कम्प्युटर्स आहेत त्या सगळ्या कम्प्युटर्समध्ये तुमचा डेटा किंवा तुमचा मेसेज जो आहे तो इझिली ट्रान्सफर होतो. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं, जर तुम्हाला डेटा हा सिक्युअर ठेवायचा असेल तर डेटा हा एका सिंगल प्लेसला स्टोअर होतो, त्यामुळे डेटा सिक्युअर राहतो. त्याचबरोबर जर तुम्हाला एकच इंटरनेट कनेक्शन यूज करून तुम्ही जेवढे युजर्स आहेत त्या सगळ्या युजर्सना एकच इंटरनेट कनेक्शन देऊ शकता. हे झाले ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे कम्प्युटर रिसोर्सेस जे आहेत ते कम्प्युटर रिसोर्सेस कॉस्ट सेव्ह करतात, म्हणजे प्रत्येकासाठी वेगळं बाय करायची गरज नाही, पण इनिशियल कॉस्ट जी आहे ती इनिशियल कॉस्ट जास्त आहे. त्यानंतर लॅन ॲडमिन जो आहे, तुमचा जो नेटवर्क हँडल करणारा जो सर्व्हरचा जो असेल, त्याला काय करावं लागतं, तर प्रत्येक वेळेला डेटा हा चेक करावा लागतो, त्यामुळे प्रायव्हसी किंवा पर्सनल डेटा जरी असेल तरी तो काय केला जातो, लॅन ॲडमिनकडून चेक केला जातो. त्याचबरोबर अनऑथोराइज्ड युजर जर असेल तर तो अनऑथोराइज्ड युजर लॅन ॲडमिन जे असेल लॅन ॲडमिन थ्रू डेटा हा काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो, त्यामुळे डेटा सिक्युरिटी राहत नाही. त्यानंतर लॅन ॲडमिनिस्ट्रेटर जो आहे तो लॅन ॲडमिनिस्ट्रेटर हा तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या नेटवर्कसाठी अपॉइंट करावा लागतो, जेणेकरून तुमच्या सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर सेटअपमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तो इश्यू लगेच तिथं सॉल्व केला जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅन. मॅन स्टँड्स फॉर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कमध्ये लार्जर जॉग्राफिकल एरिया हा यूज केला जातो, ज्याच्यामध्ये मल्टिपल लॅन्स हे एकमेकांना कनेक्टेड केले जातात, म्हणजे एकापेक्षा जास्त लॅन जर तुम्हाला कनेक्ट करायचे असतील तर त्याच्यासाठी मॅन ही कन्सेप्ट यूज केला जातो. लॅनमध्ये जास्तीत जास्त आपण 3 ते 5 किलोमीटर इतका डिस्टन्स कव्हर करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स हा मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कमध्ये यूज केला जातो. गव्हर्नमेंट इंडस्ट्रीज किंवा प्रायव्हेट एजन्सी इंडस्ट्रीज ज्याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँचेस असतात, जे वर्ल्ड वाईड डिस्पर्स्ड झालेल्या ब्रँचेस असतात, त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऑनलाईन एखादा डेटा ट्रान्सफरिंग वगैरे करायचा असेल तर त्यावेळेला मॅन ही कन्सेप्ट यूज केली जाते. मॅनमध्ये काय केलं जातं, तर वेगवेगळे लॅन हे एकमेकांना काय केले जातात,
कनेक्ट केले जातात आणि ह्याच्यामध्ये डेटा ट्रान्सफर रेट जो आहे तो लॅनपेक्षा जास्त आहे. आता ह्याचे युजेस काय होतात, तर बँकिंग फर्स्ट यूज काय आहे, कम्युनिकेशन बिटवीन बँक्स इन द सिटी. बँकमध्ये आता फॉर एक्झाम्पल एस बी आय बँक ही खूप म्हणजे ते वेगवेगळ्या सिटीजमध्ये, मग त्याच्यामध्ये जर कम्युनिकेशन करायचं असेल तर ते आधी एकमेकांना कनेक्टेड पाहिजेत, मग ते कनेक्शन युझिंग मॅन तुम्हाला पॉसिबल आहे. एअरलाईन रिझर्वेशन आहे, कॉलेजेस विद इन अ सिटी, कम्युनिकेशन इन मिलिटरी, ह्याच्यामध्ये सगळीकडे मॅन ही कन्सेप्ट यूज केली जाते. मॅनमध्ये काय केलं जातं, तर जास्तीत जास्त ज्योग्राफिकल एरिया कव्हर केला जातो की जेणेकरून ते कम्युनिकेशन जे आहे ते पॉसिबल होते. फॉर एक्झाम्पल मोठ्या इंडस्ट्रीज, फॉर एक्झाम्पल रिलायन्स असेल, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, आता ती वर्ल्ड वाईड डिस्पर्स्ड आहे, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर ऑनलाईन प्रोसेसिंग जे आहे ते ऑनलाईन प्रोसेसिंग करण्यासाठी त्यांनी स्वतःचं असं नेटवर्क एस्टॅब्लिश केलेलं आहे. आणि ते नेटवर्क म्हणजे कुठल्या टाईपचं आहे, तर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. त्यानंतर नेक्स्ट आहेत ॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेसमध्ये मगाशी सांगितलं तसं लार्ज ज्योग्राफिकल एरिया आहे, त्याचं डेटा स्पीड ट्रान्सफरिंग रेट जो आहे तो जास्त आहे, त्यामुळं ह्याच्यामध्ये जे कनेक्शन आहे हे कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी फायबर ऑप्टिक केबल यूज केलं जातं. त्यानंतर वॅन हा जो नेटवर्कचा टाईप आहे, हा वॅन नेटवर्कचा टाईप सुद्धा ह्याच्यामध्ये कव्हर केला जातो. ह्याच्यामध्ये तुम्ही जो डेटा आहे तो डेटा बोथ डिरेक्शन्सनी सायमल्टेनियसली ट्रान्सफर करू शकता. आणि मॅन हे जे नेटवर्क आहे, हे मॅन हे नेटवर्क सिटीमधल्या किंवा एंटायर सिटीमधले जो तुमचं नेटवर्क असेल ते सगळं नेटवर्क कव्हर करण्यासाठी यूज केलं जातं. हे मॅनचे ॲडव्हान्टेजेस आहेत. फर्स्ट ॲडव्हान्टेज, ह्याच्यामध्ये जे कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन हाय स्पीड कम्युनिकेशन असतं. वॅन हा जो नेटवर्कचा टाईप आहे हा पण ह्याला मॅन हे सपोर्ट करतं. वॅनला ह्याच्यामध्ये मॅनमध्ये जो नेटवर्क डिस्टन्स कव्हर केलं जातं ते एन्टायर सिटी किंवा मल्टिपल सिटीज ह्याच्यामधलं डिस्टन्स काय केलं जातं, कव्हर केलं जातं. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर सिक्युरिटी ह्याच्यामध्ये मेंटेन राहत नाही, म्हणजे राहते पण जास्तीत जास्त सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जात नाही. ह्याच्यामध्ये डेटा हा हॅक होऊ शकतो. त्याच्यानंतर मॅनमध्ये तुम्हाला काय केलं जातं, एन्टायर सिटी कव्हर केली जाते, त्यामुळं तुम्हाला जी केबल आहे म्हणजे जे फिजिकल कनेक्शन एस्टॅब्लिश करायचं आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त केबलची रिक्वायरमेंट लागते. आणि केबल रिक्वायरमेंट आली तर प्रत्येक वेळेला तुम्हाला ते कनेक्शन एस्टॅब्लिश करावं लागतं. परत फेल्युअर आलं तर परत कुठल्या केबलमध्ये फेल्युअर आहे ते चेक करावं लागतं. हे सगळे इश्यूज मॅनमध्ये होतात. डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बघा, चार नेटवर्क दाखवलेले आहेत. हे चार जे आहेत हे लॅन आहेत, लोकल एरिया नेटवर्क, आणि हे चार लॅन एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत थ्रू द मॅन. त्यानंतर नेक्स्ट आहे वॅन. वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. वाईड एरिया नेटवर्कमध्ये लार्जर ज्योग्राफिकल एरिया कव्हर केला जातो, लाईक वर्ल्ड स्टेट और कंट्रीज. वाईड एरिया नेटवर्क हा लॅन आणि मॅनपेक्षा जास्त मोठा असतो. वाईड एरिया नेटवर्कमध्ये सिंगल लोकेशन नसतं, म्हणजे ह्याच्यामध्ये वर्ल्ड कंट्रीज हे एकमेकांना कनेक्टेड असतात, त्यामुळे ह्याच्यामध्ये जे कनेक्शन आहे हे कनेक्शन मोस्टली जे असतं ते सॅटेलाइट लिंक थ्रू कनेक्शन होत असतं. आणि वॅनचं बिगेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण जे इंटरनेट यूज करतो ते इंटरनेट, ह्याच्यामध्ये जे सिग्नल ट्रान्सफर वगैरे होत असतो तो थ्रू द ॲटमॉस्फियर, म्हणजे सॅटेलाइट थ्रू सगळं होत असतं. ह्याच्यामध्ये मोस्ट कॉमन यूज जो असतो तो बिझनेस, एज्युकेशन किंवा गव्हर्नमेंटमध्ये यूज केला जातो. आपण जे एखादं ऑनलाईन एज्युकेशन घेतो, मग ऑनलाईन एज्युकेशन घेताना जर तुम्ही अमेरिकेतले सुद्धा लेक्चर्स अटेंड करू शकता, मग हे कशामुळे पॉसिबल आहे, थ्रू द तर वॅनमुळं. वॅनचं एक्झाम्पल म्हणजे इंटरनेट, त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल आहे. मग वॅनमध्ये जास्तीत जास्त मोठा एरिया कव्हर केला जातो. आता हे जे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर ह्याच्यामध्ये तुम्ही
सगळ्या टाईपच्या फाईल्स शेअर करू शकता. मग त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरच्या सॉफ्टवेअर फाईल्स असतील किंवा अदर कुठल्या फाईल्स असतील, इमेज फाईल असतील किंवा अदर कुठल्या, तर त्या तुम्ही त्याच्यामध्ये शेअर करू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतःचा असं नेटवर्क एस्टॅब्लिश करून काय करू शकता, तर वॅन यूज करू शकता. वॅनचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर वेगवेगळे ऑफिसेस जे आहेत, त्या वेगवेगळे ऑफिसेस, लॉंग डिस्टन्स ऑफिसेस जे असतील ते इझिली कम्युनिकेट करू शकतात, कारण त्याच्यामध्ये जॉग्राफिकल एरिया हा मोठा असतो. ह्याच्यामध्ये डिव्हायसेस जे आहेत ते तुमचे जे डिव्हायसेस असतील, मोबाईल फोन्स असतील, लॅपटॉप, टॅबलेट, कम्प्युटर, हे यूज करू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही रेडिओ ट्रान्समीटर्स आणि रिसिव्हर्सचा यूज करू शकता. म्हणजे मग अशी सांगितलं तसं, तुमचा जो सिग्नल आहे किंवा जो काही डेटा ट्रान्सफर होणार असेल, तर तो थ्रू द सॅटेलाइट ह्याच्यामध्ये काय होत असतं, वर्किंग होत असतं. लॅन आणि मॅनमध्ये काय होतं, तर आपण फिजिकली वायर थ्रू कनेक्शन एस्टॅब्लिश करतो, तसं ह्याच्यामध्ये वायर थ्रू कनेक्शन होत नाही, तर सॅटेलाइट थ्रू तुमचं सिग्नल ट्रान्सफरिंग होत असतं. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे कॉस्ट. जास्त जॉग्राफिकल एरिया कवर होत असल्यामुळं इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ही पण काय असणार,